आज आपला पहिला पदार्थ काय बरं मंडळी, मला एक फक्त सांगायचं राहून गेलं, आज महाशिवरात्र आहे त्यामुळे आजचे सगळे पदार्थ आहेत ते आपले उपवासाचे पदार्थ आहेत. ओके, आपल्या पहिल्या पदार्थाचं नाव काय? घावण उपवासाचे. उपवासाचे घावण. आता मला फक्त तुम्ही आधी साहित्य सांगा. साहित्य हे साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा, रताळी, हिरवी मिरची आणि वरीचे तांदूळ भिजवलेले हा, आणि हे लिंबू, मीठ, जिरे आणि कढीपत्ता. फर्स्ट क्लास साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा कृती काय करायची आपल्याला? त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा आणि वरीचे तांदूळ एकत्र भिजत घालायचे. घालू मी? हा चालेल. हे साबुदाणा आपल्याला किती वेळ लागतो भिजवायला? तरी 5 ते 7 तास. 5 ते 7 म्हणजे ते आपल्या डोश्यासारखेच होतात खायला. हा, आणि त्याला म्हणजे. आणि हे काय? वरीचे तांदूळ भिजवले. हा भिजवलेले. ओके, घालू. हा चालेल. 5 ते 7 तास भिजवल्यानंतर आपण ते मिक्सरला ग्राइंड करून रात्रभर ठेवायचं. ओके, म्हणजे आपल्याला हा जो पदार्थ करायचा असेल, उद्या सकाळी जर करायचा असेल तर आज दुपारी आपल्याला पहिल्यांदा साबुदाणा भिजवायला पाहिजे. त्यानंतर रात्री साबुदाणा आणि रवा, वऱ्याचे तांदूळ हे मिक्सर मधून काढायचे. म्हणजे आपण असं नको वाटायला की उपवासाचे डोसे खातो किंवा काय, आपल्या डोश्यासारखेच लागणार टेस्ट वगैरे सगळं. मीठ मीठ आत्ताच घालायचं ना? हा मीठ पण घाला. ओके, हे आपल्याला आता मिक्सर मधून काढून घ्यायचं. हे मिक्सर मधून काढायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी आपल्याला ते गावणं घालायचं. मगाशी ज्योतिदायनी सांगितलं त्याप्रमाणे आदल्या रात्री हे सगळं भिजवून आपण मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे. एक रात्र आपण तसंच ठेवलेलं आहे, अर्थात हे त्यांनी घरातून आणलेलं आहे. आपण काय आता एक रात्र थांबलेलं नाही, आपण थोडाच वेळ थांबलेलो आहे. ओके, आता हे आपलं तयार झालेलं. आता आपल्याला काय भाजी करायची? भाजी करून घ्या आधी. बर, त्यासाठी काय आधी तुम्हाला पाहिजे? आधी मला जिरे थोडे जिरे. हा चालेल. जिरे, थोडा कढीपत्ता, थोडी हिरवी मिरची. आणि सर हे गोड असतं ना, त्याच्यामुळे हिरवी मिरची जरा जास्त पाहिजे. आपण दुसऱ्या पदार्थामध्ये आलं लसण भरपूर पदार्थ वापरतो किंवा याच्यामध्ये तसं हिंग वगैरे काहीच टाकण्यात येत नाही. फक्त उपवासाचं असल्यामुळे शॉर्टकटमध्ये पदार्थ. आणि हे गोड खूप आहे. हा गोड खूप आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते तिखट जास्त बनवायचं. लाल तिखट नाही घालायचं का याच्यात? चालेल, थोडं तू आपल्याला जसं वाटेल तसं टाकू शकतो आपण. हा, आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ एवढं लक्षात ठेवायचं. हा उपवासाचं आहे म्हणून त्याच्यामध्ये थोडं मीठ घाल आणि थोडं नंतर सर्व हे सर्व झाल्यानंतर लिंबू टाकायचं आपल्याला. आता इथेच टाकायचं का? नाही, नंतर टाकायची. भाजी सगळी झालेली 5 मिनिटात अगदी भाजी तयार. ओके, मग आता आपण त्याच्यावर जाऊया का? त्याच्यावर हो चालेल. तोपर्यंत ही भाजी होईल. हो हो, झालेली सर्व. अच्छा झालीस का? ओके, आता आपली भाजी झालेली. आता आपल्याला काय घावणं घालायचं? घावण घालायचं. आपण ह्याला थोडस तेल लावून घेतलेलं. ओके, झाकण ठेवायचं. हा थोडं 5 मिनिट. ओके, आता हे झालं घावण झालं की आपण त्यात ती भाजी घालायची आणि नारळाच्या चटणी सोबत खायचं. वा मस्त. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला एक लक्षात घ्यायला लागेल की भाजी अप्रतिम व्हायला भाजी खाली तिखट व्यवस्थित असलं तर अप्रतिम. हा, तुम्हाला जर झणझणीत आवडत असेल ना तर त्यात आपण मिरची तर घातलेली, पण ऍडिशन टू दॅट तुम्ही त्यात तिखट घालू शकता. उपवासाचं एवढं लक्षात ठेवा, नाही तर लसूण बिसून तसं चालणार नाही. कळलं का? मग आता तुम्ही मला सांगा, आता तुम्ही नोकरी वगैरे करता का काही? हा करत होते सर, आता सोडली. आता सोडली. बर, शंतनूला काय आवडतं? शंतनू म्हणजे तुझ्या मुलाचं नाव? हा शंतनू माझ्या मुलाचं नाव. शंतनूच्या नावासारखा शांत आहे आणि सेकंड नंबर शौर्य, तो एकदम शूरवीरच आहे. दोघांची नावांसारखी ती आहे. बर, कुठल्या शाळेत आहे शंतनू? गोदरेजला. अच्छा, तिकडे शाळा? हा शाळा तिथे, पप्पा पण तिथेच. फर्स्ट क्लास तिथे, सगळं जवळच्या जवळ. हो, व्हेरी गुड, व्हेरी. आणि शंतनूला जास्त पावभाजी वगैरे आवडतं, असं स्नॅक्स वगैरे. तुमच्या हातचं काय आवडतं? माझ्या हातचं त्याला शिजायला सगळं आवडतं. सगळं आवडतं. बर, व्हेरी गुड. झालं का बघायचं का आपण? हा चालेल, बघा. फर्स्ट क्लास. ओके, आता ह्याच्यात काय आपल्याला करायचंय? हे काढू का? प्लेट मध्ये काढू. हा, ह्याच्यावरती ही चटणी ही टाकायची आपल्याला. भाजी रताळ्याची जेवढं कुरकुरीत होईल तेवढं चांगलं. चांगलं हो, भाजी याच्यावर टाकायची आपल्याला. ओके, बस. आता नारळाच्या चटणी सोबत खायचं. नारळाची चटणी डन.
आणि आपण ह्याचा काही आकार विकार करू शकतो. जर खूप भूक लागली असेल तर आकार करायच्या भांगडीत पडू नका, डायरेक्ट खायला सुरू करा. बरोबर की नाही?